यशवंतराव चव्हाणांच्या घरासमोर खड्डेच खड्डे। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या घरासमोरचा रस्ता खड्ड्याने भरला आहे। मोठमोठाले खड्डे या रस्त्यावर पडले आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरावस्था आहे। माजी राज्यमंत्री विश्वजित कदमांच्या मतदारसंघातील व त्यांच्याच गटाच्या ताब्यातील देवराष्ट्रे या गावची ही अवस्था आहे। देवराष्ट्रे हे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचं जन्मगाव आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ज्या घरात जन्म झाला आहे त्या घरासमोर रस्त्याची अवस्थाच बिकट आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही स्थिती आहे। मोठमोठाले खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत। पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अशीच बिकट होते। खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अनेक अपघातही झाले आहेत, पण अजूनही हा रस्ता दुरुस्त होताना दिसत नाही। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मगावाची अवस्था फारच विदारक होताना दिसत आहे। अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या प्रश्नांकडे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मगावाकडे लक्ष द्यावे अशी लोकांच्यातून मागणी होत आहे। आता आपण कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रीय गावात उभे आहोत। देवराष्ट्रीय गाव महाराष्ट्राचे शिल्पकार माजी दिवंगत मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे जन्मगाव, त्यांचं आजोळ, आणि तुम्ही बघताय बाजूलाच त्यांचं स्मारक आहे, त्यांचं जन्मस्थळ हेच आहे। आता आपण त्यांच्या जन्मघराच्या समोर उभे आहोत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या घरासमोर या गावातल्या विकासाच्या ज्या 3-13 वाजलेल्या आपण बघतोय, हा तुम्ही समोर त्यांच्या घरासमोर असणारा रस्ता बघा। त्या रस्त्यात सगळा रस्ता खड्ड्यांनी भरलाय, गुडघ्यावडे खड्डे या रस्त्यावर आहेत, सगळ्या रस्त्यावर असेच खड्डे आहेत, इथून तिथून खड्ड्यांनी भरलेला हा रस्ता आहे। महाराष्ट्राच्या शिल्पकाराचं जे गाव आहे जन्मगाव, त्या गावाची ही दुरावस्था आहे। आता आपल्यासोबत या गावचे काही नागरिक आहेत, आपण त्यांना इथल्या समस्या संदर्भात या रस्त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे हे आपण विचारूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुमचं नाव? मी धनाजी विलास शेंडगे, प्रहार संघटना कडेगाव तालुक्याचा उपाध्यक्ष। त्या गावाला चव्हाण साहेबांचं गाव, त्या गावाला 15 कोटी निधी मिळून सुद्धा या गावाची दयनीय अवस्था डोळ्यानं पाहून अशी झालेली आहे। या गावात रस्त्याच्याच बाबतीत नव्हे तर सगळ्याच बाबतीत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, त्या सगळ्याच बाबतीत गावात फार दयनीय अवस्था होऊन गेल्या। देवराष्ट्रे रामापूर रोडच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्या रोडवर माझ्या मते 4 सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य, तरी त्या रस्त्याची अवस्था फार दयनीय झालेली आहे। स्ट्रीट लाईट नाही, दिवसा ढवळ्या रानात जात असताना स्त्रियांच्या कानातून सोनं चोरीला जातं, लाईट नाही रात्रीची, त्या भागातून बरेच लोक बाजारासाठी येत असतात। कुंभारगाव रोड घ्या, तुमचा शिरगाव रोड घ्या, आंबक रोड घ्या, सगळ्या बाबतीत ह्या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे। डोळ्यानं पाहूनच या गावाची अवस्था झाली, एवढा निधी येऊ सकट निधी गेला कुठं हे समजेना झालंय। बोलले तुमचं काय म्हणतो, काय म्हणायचं दुरावस्थेबद्दल, रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल तुम्ही काय सांगाल? चांगला व्हायला पाहिजे। हे किती दिवसापासून असं आहे? हे पहिल्यापासून असंच आहे, रस्ताचा होतोय आणि लगेच बाद होतोय। पहिल्यापासून असं होय? या गावात सत्ता कोणाची आहे? काँग्रेस सत्ता, काँग्रेसची आहे, काँग्रेसची आहे। गेल्या किती वर्षापासून इथे काँग्रेस सत्ता आहे? पहिल्यापासून, बरेच वर्ष झालं, पहिल्यापासून या गावात काँग्रेसची सत्ता आहे। महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातलं हे गाव आहे आणि त्यांच्याच पक्षाची या गावात गेल्या अनेक वर्षापासून, साधारण 10 वर्ष झाली का जास्त? जास्त झाली, 10 वर्षापेक्षा जास्त विश्वजित कदम यांच्या गटाची सत्ता या गावात आहे। तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता, हे बघू शकता, महाराष्ट्राचे राज्यमंत्री विश्वजित कदम त्यांना हा खड्डा दिसणार आहे का? विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांच्या घरासमोरचा हा रस्त्यावरचा खड्डा, हा अख्खा रस्ता पूर्ण खड्ड्यांनी भरला आहे। विश्वजित कदम यांना शिल्पकारांच्या गावचं हे दुःख, या गावच्या व्यथा आणि इथल्या समस्या त्यांच्या लक्षात येणार आहेत का? ते या गावाकडं इथल्या प्रश्नाकडं लक्ष देणार आहेत का?
असा हा इथल्या नागरिकांचा सवाल आहे. या गावचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्या सोबत आहेत. दादा काय तुम्ही काय सांगाल या दुरावस्थेबद्दल? या अवस्थेबद्दल मला सांगायचं असं आहे की या गावामध्ये हीच परिस्थिती पूर्वीपासून आहे आणि एक हाती सत्ता असल्या कारणानं या ठिकाणी विरोधक कमी असल्यामुळे म्हणजे आता या वेळेला विरोधक आले त्याच्यामुळे आवाज वगैरे उठायला लागलाय आणि यापुढे कामं त्यांना न्यात लावलं गेलं ग्रामस्थाने तर निश्चितपणे होऊ शकतं आणि ग्रामस्थांना एकतर मिंद केलेलं असतं त्याच्यामुळे कोणी या ठिकाणी पुढल्या तोंडाला येऊन विचारू शकत नाही. तरी सुद्धा या अध्यक्षांनी तुम्हाला जी माहिती दिली ती योग्य पद्धती. विश्वजित कदम या गावात येतात का? येतात की कधीतरी. त्यांनी हा रस्ता बघितला पाहिलाय? या रस्त्याची मागणी त्यांच्याकडे आहे का? आहे की. त्यांनी अजून निधी दिलेला नाही? निधी द्यायला ते काय सांगतात ग्रामपंचायत काय सांगतात की पाटबंधारे खात्याच्या अंडरखाली आहे म्हणून त्याच्यामुळे ते झाले. पाटबंधारे खातं महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आहे का बाहेर कुठलं? महाराष्ट्राच्या अखत्यारीत आहे ना. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल PVC मयूर बंब CB फिटिंग पेव्हिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा.